बरं, शाळेला आता सुट्टी जरी असली ना तरी तुम्ही सगळ्यांना सुट्टीमध्ये एक उपक्रम करणार आहात. आता तो उपक्रम काय असणार आहे की तुमच्या आजूबाजूला जेवढ्या वस्तू तुम्हाला दिसतील त्यांची मदत घेऊन त्या वस्तूंचा वापर करून माणसाला मदत होईल अशी एक वस्तू बनवून आणायची. मग तुम्ही एखादा कपाट बनवू शकता, कपाटात आपण सामान ठेवू शकतो बरोबर, हो की नाही? मग ते कपाट बनवू शकता किंवा एखादी इमारत बनवू शकता छोटीशी. तुम्हाला जे सुचेल ते तुम्ही बनवायचं. बरं, हे बनवताना तुम्ही कोणाचीही मदत घ्यायची नाही, त्या वस्तू तुम्ही स्वतःच्या स्वतः बनवणार आहात. कळलं? सुट्टी संपल्यावर या वस्तूंचं प्रदर्शन आपण वर्गात भरवणार आहोत. आणि अजून एक, सुट्टीत मस्ती करू नका. चल पटापट दूध पण घे. काय रे, काही मदत करू का? नको आजोबा, आम्हाला सांगितलंय कोणाची मदत न घेता बनवायची. असं होय, ठीक आहे, मग बनव तूच. अरे चिनू, मी तुझ्या कामात तुला मदत करायची नाही, मला मान्य आहे, पण तू मला माझ्या कामात काही मदत करशील का? कसली मदत? हे बघ, माझ्या मित्राने काही बिया दिल्यात मला लावायला, पण मला एकट्याला हे काम जमेल असं वाटत नाही. तू मला मदत करशील? हो, पण कसं? हा, ही माती या कुंडीत भर. बस, आता इथली बी या कुंडीत लाव. आता वरून पुन्हा माती टाक जरा आणखी. हा, आता कुंडीत पाणी घाल. बस 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 बस. हे बघ, आता असं रोज पाणी घालायचं. हो, कळलं? हो, चाल. अरे वा, मस्त झाली गाडी. काय रे, पाणी घातलंस? काय रे चिनू, असं तोंड पाडून काय बसलायस? उद्या मला एक प्रोजेक्ट शाळेत दाखवायचंय. अरे मग दाखव ना. माझा प्रोजेक्ट फसलाय. फसलाय? मला वाटतं तुझा प्रोजेक्ट एकदम मस्त झालाय. एक झाड जेवढी माणसाची मदत करते तेवढी मदत अजून कोणतीही गोष्ट करत नाही. गाडी बनवता बनवता मला कळलंच नाही कधी माझ्या हातून हे झाड उगवलं. माझे आजोबा म्हणतात, जर झाड नसतील तर आपण नसू, आणि जर आपणच नाही राहिलो तर गाड्यांचा आणि इमारतींचा काय फायदा. मला आजोबा म्हणाले, झाड लावण्यातच आपली खरी मुळ आहेत आणि त्याच्यात पायावर आज आपण उभे आहोत, म्हणून मी हे छोटं रोप लावलंय.